नमस्कार मित्रांनो, आपण रोज पाहतोय की लॉकडाऊनमध्ये कोणी विनाकारण बाहेर पडलं की पोलीस त्यांना चांगलाच प्रसाद देतात. कधी कधी तर एवढं मारतात की लोकांना अक्षरशः लोकांचे पाय वगैरे फ्रॅक्चर होतात, अंगावरती वनसुद्धा उमटतात. हे सर्व पाहिल्यामुळे कर्नाटक हायकोर्टाने सोमोटो कॉग्निझन्स घेतले आहे, म्हणजेच स्वतः या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घातलं आहे आणि पोलिसांना काही गाईडलाईन्स दिले आहेत की पोलिसांनी लोकांवरती लाठीचार्ज करू नये. पोलिसांनी सांगितलं की जर आम्ही लोकांवर लाठीचार्ज केला नाही तर लोक ऐकत नाहीत आणि तरी पण घराबाहेर पडतात, विनाकारण फिरतात, मग अशामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागतो. कोर्टाने सांगितलं की जरी लोक ऐकत नसतील तरी तुम्ही त्याच्यावर लाठीचार्ज करू शकत नाही, तुम्ही त्यांच्यावरती काठी वापरायची नाही, त्यांना मारायचं नाही. जे लोक ऐकत नाहीत बाहेर फिरतात अशा लोकांना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवा, त्यांची नंतर टेस्ट करा, टेस्ट केल्यानंतर जर निगेटिव्ह आले तर त्यांना सोडून द्या आणि जर पॉझिटिव्ह आले तर त्यांना क्वारंटाईन करून ठेवा, पण काठीचा वापर करू नका. ह्यामध्ये राजस्थान सरकारने काय केलं की जे बाहेर फिरताना दिसतात त्यांना उचलून न्यायचं आणि त्यांचा रिपोर्ट काढायचा, जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर सोडून द्यायचं आणि जर पॉझिटिव्ह आला तर डायरेक्ट क्वारंटाईन करायचं आणि वरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, कारण तो जे बाहेर फिरतात ते कोरोनाचा प्रसार करतात, ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ते डायरेक्टली कोरोनाचा प्रसार करतात, त्यामुळे त्यांच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करायचा. अशा लोकांवर IPC सेक्शन 188 गुन्हा दाखल करायचा आणि त्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा आहे आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचा दंड पण होऊ शकतो आणि त्याबरोबरच IPC सेक्शन 271 त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यामध्ये 6 महिन्यांची शिक्षा आहे. कोर्टाने एवढं सांगूनसुद्धा जर पोलिसांनी लाठीचार्ज केला, एवढं सांगूनसुद्धा पोलिसांनी मारलंच तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही पोलिसांविरुद्ध FIR दाखल करू शकता आणि जर समजा पोलीस स्टेशनमध्ये तुमची FIR घेतली नाही तर तुम्ही डायरेक्ट SPIकडे जाऊ शकता, त्यांना ॲप्लिकेशन करू शकता आणि SPIने पण दखल घेतली नाही तर तुम्ही डायरेक्ट कोर्टात जाऊन FIR दाखल करू शकता आणि ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकता. ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे, ज्या पोलिसांनी मारला आहे, अशा पोलिसावर IPCच्या सेक्शन 166 गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या पोलिसाला 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि तुम्हाला लाठीचार्जमुळे जेवढं लागलं आहे त्यानुसार त्याच्यावर आणखीन गुन्हा दाखल होऊ शकतो. लॉकडाऊनमध्ये शक्यतो बाहेर पडूच नका आणि जर एखादं खरंच महत्त्वाचं काम असेल तर अशा वेळेसच बाहेर पडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.